फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। नवीन वर्षातला हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे, म्हणजे आज तारीख उजाडली आहे 5 तारीख आणि स्टील मी ब्लॉगिंग नव्हतं केलं। फ्रेंड्स, थोडेसे हेल्थ इश्यू झालते त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला। आता सांगू असं की नवीन वर्षाचा फर्स्ट डे होता, म्हणजे 1 जनवरी, जो की प्रत्येकाचं हॅप्पी जायला हवं आयडियली, पण अनफॉर्च्युनेटली माझ्यासोबत नाही घडलं आणि मला 3 डेज IV अँटीबायोटिक घ्यावे लागले, कारण की मला फीवर, चिल्स आणि तुम्हाला सांगते खूप सारं ॲब्डोमिनल पेन होतं आणि त्याच्यामुळे नव्हतं बरं वाटत मेडिसिनने। सो नंतर ब्लड टेस्ट झाल्या, ब्लड टेस्ट केल्यानंतर मग मला फायनली जेव्हा IV घेतलं त्याला इंजेक्शन, देन आय फील रिलीफ। नंतर पिरियड स्टार्ट झाल्या, मग त्याच्यामध्ये गेले 2-4 दिवस आणि फायनली आज थोडं बेटर फील करते। सो विचार केला की मी आज ब्लॉगिंग करावं, तुमच्याशी कनेक्ट करावं असं मला वाटलं, दॅट्स वाय मग मी ब्लॉगिंग करायला घेतलं। मुलीची एक्झामसुद्धा सुरू होती, सो तिचे स्टडी घ्यावा लागत होता। सो अशा सगळ्या गोष्टी झाल्या। नवीन वर्ष आहे, नवीन वर्षात खूप साऱ्या रेझोल्युशन आपण करतो, चांगले दिवस जावा, म्हणजे आपला फर्स्ट डे चांगला सुरू व्हावं असं वाटतं, पण अनफॉर्च्युनेटली नाही झालं माझ्या ह्याच्यामध्ये असं। पण माझे काही रिझोल्युशन्स मी केले आहेत आणि त्यातलंच एकच रिझोल्युशन सांगते तुम्हाला, की तुम्हालाही माहिती आहे की मला माझं वेट लॉस करायचं आहे। मला माझं वेट साधारण 1 KG लॉस करायचं आहे आणि माझं सगळ्यात पहिलं म्हणजे काय म्हणतात त्याला रेझोल्युशन आहे। आणि तुम्हाला अजून खूप सारं रेझोल्युशन करून नंतर आपण आज करतो आणि उद्या सोडून देतो असं पण होतं, पण असं मला नाही करायचं आहे। म्हणजे मी त्याचं ठरवलं तर ते कॉन्स्टंटली करावं अशी माझी प्रचंड इच्छा आहे। सो लेट्स सी, आता 5 डेज तर झालेले आहेत, त्यातले काही अजून झालेलं नाही आहे, कारण की मी आधी विचार केला स्वतःच्या हेल्थला ठीक होते, व्यवस्थित झालं त्याच्यानंतर गोष्टी नीट होतील। दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे की माझा जो लाईफ पार्टनर आहेत, मिस्टर आहेत, त्यांच्यासोबत माझा रिलेशन चांगला बेटर राहावं असं माझी प्रचंड इच्छा आहे। आमच्यात वाद जे होणार किंवा मग आमची जे अंडरस्टँडिंग आहे ती थोडी नीट व्हावी अशी माझी या वर्षाची इच्छा आहे। ती म्हणा लग्नाला तर एवढे वर्ष झाले आणि अजून काय ही बाई असा विचार करते, तर नाही असं नाही आहे की आपण प्रत्येक वेळेला ना म्हणजे आपल्या लाईफच्या कोणत्याही टप्प्यामध्ये अप्स येतात, डाऊन्स येतात। सो हे वर्ष चांगलं जावं असं माझी इच्छा आहे आणि लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम्स येतात ते मला म्हणजे आय शुड फेस इट। काही वेळा आपण काय करतो, आपण ते लूज होऊन जातो आणि आपण नाही आपल्या प्रॉब्लेम्सला झेलू शकत आणि आपण विचार करतो की बापरे एवढे कसे काय प्रॉब्लेम्स आहेत। तो माझ्याकडे अशी पावर यावी की बाबा यस नाही आहे ना सिच्युएशन प्रॉब्लेमॅटिक, यू हॅव टू फेस इट, तुला त्याला नीट करायचं आहे आणि तू बेटर होणार आहेस त्याच्यानंतर। अशी एक म्हणजे माझे मॅच्युरिटी लेवल जी आहे जी अजून आणि पेशन्स लेवल्स वाढावी अशी माझी प्रचंड इच्छा आहे। आणि नंतरची अशी इच्छा आहे की आमचं जे आम्ही हॉस्पिटलचं शिफ्ट केलं त्याच्यावर थोडं लक्ष केंद्रित करायचं आहे, कारण की आपण जेव्हा एक 5 इयर्सपासून एखाद्या ठिकाणी प्रॅक्टिस करतो आणि जेव्हा तुम्ही ऑन स्पॉट डिसिजन घेतो की आपण डेलर शिफ्ट करायचं, तेव्हा मग परत अगेन प्रॉब्लेम सुरू होतात तुम्हाला त्याच्यामध्ये। तुम्हाला तुमच्या जिथं नवीन स्थळी आला तिथे झिरोपासून स्टार्टिंग करावी लागते, सो तिथे मग तुमचा जम बसायला तिथेही वेळ लागतो। सो मग त्याच्यावर पण एक लक्ष केंद्रित करायचं आहे असं माझी एक इच्छा आहे। सो अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि फॅमिलीला चांगला वेळ द्यायचा आहे। फॅमिली माझी मुलगी खूप सुंदर आहे आणि एवढी मॅच्युअर आहे ना, आय कांट एक्सप्लेन यू, म्हणजे शी इज 5 इयर्स ओल्ड बट शी हॅव अ सो मच मॅच्युरिटी अँड दिस एज आय लाईक ओ माय गॉड, कदाचित मला एवढ्या वयात नव्हती, खरंच सांगते मी। खूप वेळा ती मला समजावते, मम्मी हे असं आहे ग, मम्मी तू अशी नको हो ग, मम्मी रडू नको ग, मम्मी शी जस्ट माय बेस्ट फ्रेंड यू कॅन से। तिला तिचे पप्पा जास्त आवडतात परंतु मला ती ॲज अ माझी बेस्ट फ्रेंड वाटते, कारण की ती खूप मॅच्युअर आहे। आय लव हर, आमच्या लाईफमधला आमच्या 5-7 वर्षातला जर बेस्ट पार्ट असेल तर ती आमच्या लाईफमध्ये येणं माझी मुलगी, कारण की ती अशी एक व्यक्ती आहे ना, शी इज, जेव्हा तुम्हाला समजा ती शाळेची जाते तरीसुद्धा मला कंटाळा येतो, म्हणजे मला आय होल डे आय जस्ट थिंकिंग की मग कधी येते ही, वेन शी कम इन द होम, वेन शी एंटर द होम सगळं पॉझिटिव्ह होऊन जातं। आणि
तिचा जो एक हे आहे, म्हणजे लहान मुलं म्हणतात ना ज्यांच्या घरात असतं ते वातावरण खूप सुंदर होऊन जातं, सेम तसंच आहे. सध्या तरी आम्ही आम्हाला एकच बाळाला वेळ देणार आहोत, कारण की आमच्याकडे दुसऱ्या बाळाची म्हणजे सेकंड प्लॅनिंगची तर सध्या इच्छा नाही, कारण की वी कॅन अफोर्ड इट नऊ. आम्हाला एकच बाळ सांभाळताना प्रॉब्लेम्स येतात, सो आपण जोपर्यंत स्वतः कॅपॅबल होत नाही तोपर्यंत सेकंडचा नाही विचार करावा असं सध्या तरी माझं मत आहे. आणि ते किती दिवस असेल हे मी ह्याही सांगू शकत, जर नाहीच झालं तर वी विल बी फाईन विथ द वन चाइल्ड ऑल्सो. सो इट्स लाईक दस, कारण की आम्हाला आता बरेच म्हणजे आम्हालाही वाटतं की बाबा एक 5 इयर्सची झाली मुलगी तो व्हॉट शुड वी डू, पण नंतर विचार येतो बाबा जे आपल्याकडे आहे ना तेच आपण चांगलं सांभाळावं आणि त्यालाच आपण चांगलं बनवावं बस, असं माझं तरी एक आता सध्याच्या वेळेला पर्सनल मत आहे. कारण की मुलगा काय मुलगी काय तुमच्यासोबतची व्यक्ती राहणार आहे, म्हणजे तुमचं जे टॉटा म्हणा सन म्हणा जे कोणी आहेत चांगलं असणं गरजेचं आहे, त्यांचे संस्कार चांगले असणं गरजेचं आहेत, त्यांची परवरिश तुम्ही चांगलं करणं गरजेचं आहे. तुमच्याकडून एक अफोर्ड करत असाल तर एकच ठेवा, नाही इट्स ओके, सेकंडची अपेक्षा या वेळेला नाही करू शकत आपण. सो फ्रेंड्स, म्हटलं की तुमच्याशी कनेक्ट करावा, सो मी हा एक ब्लॉग काय म्हणतात त्याला शूट करण्याचा प्रयत्न केला आज आमच्या हॉलमध्ये बसून, कारण की असं झालं की काय म्हणजे 2022 कसं गेलं म्हणाल तर अप अँड डाऊन्स खूप झाले, खूप म्हणजे खूप. आमचे सासरे वारले, नंतर आम्हाला शिफ्टिंग करावी लागली, आमचं हॉस्पिटल चेंज करावं लागलं. आम्हाला एक चांगली गोष्ट होती, आम्ही आमच्या स्वतःच्या घरात आलो, ते पण एक प्लस पॉईंट होता, पण मग आम्हाला अप अँड डाऊन्स खूप सारे झेलावे लागले 2022. पण 2023 आय होप बाय गॉड ग्रेस चांगलं जावं आणि आम्ही बेटर, म्हणजे म्हणतात ना एक हिरा परखला जातो तो त्याचा शाईन कर हळूहळू शाईन होत जातो, तशा पद्धतीने आमचं लाईफ शाईन व्हावं अशी माझी इच्छा आहे. सो दिस इज इट. सो फ्रेंड्स, आता मी तुमच्याशी जे हितकूज केलं तुम्हाला कसं वाटलं, माझे चॅनल आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन ब्लॉगसाठी माझ्याशी स्टे ट्यून्ड रहा. बाय फ्रेंड्स.